स्वतःच्या जातीतील मुलीशी प्रेम विवाह केल्यानंतरही बापाने रागवून आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. परभणीच्या ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथील माधव अवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका तरुणीशी तीर्थक्षेत्र आळंदीत जाऊन प्रेम विवाह केला. 2-2.5 महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. एकतर मुलाने प्रेम विवाह केला त्यातच घरात त्रास देत असल्याचा राग मनात होता. याच रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास बोलावून घेतले. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव अवकाळे आणि त्यांचा दुसरा मुलगा व्यंकटेश अवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके, उपनिरीक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, अप्पाराव वराडे, अतुल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच तपास सुरू केला. त्यात आरोपी हे घरातीलच सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव अवकाळे आणि व्यंकटेश अवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाप आणि भावाला अटक करण्यात आली आहे.